खारगर सेक्टर 12 येथील खारगर कॉलनी फोरमच्या समन्वयक अनिता भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा खारगर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. सेक्टर 12 मध्ये इथे खूप गरज होती कार्यालय चालू करण्याची. इथला जो जनसंपर्क खूप दांडगा आहे. इथे भरपूर कार्यकर्ते आहेत आणि इथे लोकांची गरज पण जास्त आहे, डिमांड जास्त आहे. कारण इथे आपल्या इथे मध्यमवर्गीय लोक राहतात आणि त्यांची गरज त्यांना छोटे छोटे कामं जसं डोमेस्टिक सर्टिफिकेट काढून देणे, इन्कम टॅक्स सर्टिफिकेट काढून देणे आणि सिनियर सिटिझन सर्टिफिकेट असतील, पॅन कार्ड असतील, असे जे काही त्यांना सेवा आपण माहिती सेवा केंद्राच्या माध्यमातून देणार आहोत. म्हणून इथे आपण कार्यालय चालू केलेलं आहे. इथे अनिता भोसले मॅडम हे समन्वयक असतील आणि कार्यालयाचं सर्व इथं कार्यभार ते बघतील. तुम्ही पाहिलं असेल की 2011 आपण खारगर फोरमची स्थापना केली होती. त्यावेळेस आपण खारगर फोरमच्या माध्यमातून आंदोलनं करून बरेचसे कचरा व्यवस्थापन असेल, फुटपाथ मुक्त असेल किंवा फेरीवाल्यांचं व्यवस्थापन असेल, हे आपण खारगर कॉलनी फोरमच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळं भरपूर अशा लोकांनी जोडून आमच्याशी जोडून आणि आपल्या खारगर कॉलनी फोरमचे उमेदवार महानगरपालिकेत पाठवून आपल्या खारगर फोरमला मोठा सपोर्ट करावा. म्हणते जनतेसाठी काय आपल्याला कसं एखादा उमेदवार महानगरपालिकेत पाठवला पाहिजे तरच आपली कामं होतात. त्याच्यासाठी जास्तीत जास्त कॉलनी फोरममधले उमेदवार पाठवून आपण आपली कामे करण्याच्या उद्देशाने हे आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. सर्व समाजातील, देशातील सर्व कानाकोपऱ्यातून देशातून आलेल्या लोकांना एकत्रित घेऊन जाणं आणि त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या अडीअडचणींना अडीअडचणींना सोडवण्यासाठी खारगर कॉलनी फोरम हे उत्तम काम करते आणि भविष्यातही काम करत राहील. या जनसंपर्क कार्यालयाचं ज्या समन्वयिका आहेत सौ अनिताताई भोसले ह्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या अडीअडचणींना सोडवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. या प्रसंगी खारगर मधील स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शवली. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट. पालिका प्रशासन, खारगर, नवी मुंबई.